दरम्यान रविकांत तुपकरांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मंत्रालयात घुसण्याचा इशारा दिलाय. तुपकरांनी आज वळसे पाटलांची भेट घेतली. दुष्काळाची मदत आणि पीक विम्यासह सोयाबीन कापसाला योग्य भाव देण्याची मागणी तुपकरांनी केली आणि यावर वळसे पाटलांनी अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक लावण्याचं आश्वासन दिलं. मात्र 28 नोव्हेंबरपर्यंत निर्णय घ्यावाच लागेल असा अल्टिमेटम तुपकरांनी सरकारला दिलाय. आपत्तीच्या संदर्भात आहे, कर्जमाफीच्या संदर्भात आहे, बँकांच्या संदर्भात आहे, अशा वेगवेगळ्या विषयावर त्यांनी आज चर्चा केली आणि त्यांचे सगळे विषय घेऊन पुढच्या आठवड्यात किंवा जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्याकडे एक बैठक आम्ही लावू आणि त्याच्यामध्ये या सगळ्या प्रश्नांची चर्चा करून मार्ग काढायचा प्रयत्न करू. सोयाबीन कापूस उत्पादकांना एकरी 10,000 मदत दुष्काळाच्या पोटी द्यावी, पीक विमा द्यावा आणि सोयाबीन कापसाच्या दरवाढी संदर्भामध्ये केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून धोरणात्मक निर्णय घ्यावा यासह अनेक मागण्यांची चर्चा झाली. त्यांनी आमच्या सगळ्या मागण्या ऐकून घेतल्या आणि वरिष्ठांशी चर्चा करून या संदर्भामध्ये निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं. आमची मंत्रालयात जाण्याची तयारी झालेली आहे. आम्ही 28 तारखेला मंत्रालयाच्या दिशेने बुलढाण्याहून निघणार आणि 29 तारखेला मंत्रालयाचा ताबा आम्ही घेणार आहोत.